भाई जाना क्या आएगा भाई नमस्कार, आता आपण आले लक्षरी चौसाच्या ठिकाणी। तर त्यांच्या घरामध्ये एक साप आला होता, ते धामिंदाचा साप आहे, तो आता फीडिंग करत आहे। तो आता बोलते की फीडिंग करत आहे, त्याने फ्रॉग एक फीड केलाय, तेव्हा तो फीड करायचा होता तिचा फ्रॉग। तर आपण त्याला डिस्टर्ब नाही करायचं, त्याला तो फ्रॉग खाऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याला रेस्क्यू करायचा आहे। तर बघितलं आपण की आता तो साप फीडिंग करत होता, तो बक्षीस खात होता साप। आपण त्याला ते खाऊ देत होतो, पण तो बक्षीस घेऊन पळून चाललेला आणि ते एकदा आत बिहात गेला असतं तर आपल्याला सापडला नसत्या। मग आपण त्या सापाला परत पकडले। आता इथलं थोडंस आपल्याला काढावं लागेल, त्या सापाला काढे आणि परत रेस्क्यू करून परत तिच्या आदिवास मुक्त करायचं। बेडूक आहे, तो बेडूक पण आत चाललेला आहे, उठून गेला, उठून बेडूकात त्या सापाजवळच गेलाय। सोडा ना पुढे, हा धामण जातीचा एक बिनविषारी साप आहे। हा साप भारतामध्ये सर्वत्र आढळतो। या सापाची लांबी जास्तीत जास्त 12-13 फूट होऊ शकते आणि या सापाचे आवडते खाद्य उंदीर आणि बेडूक आहे। तर चला या सापाला पॅक करूया आणि जिथं मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी नेऊन या सापाला परत सोडून देऊया। सापाला परत या दिवसामध्ये मुक्त करू। आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।